पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण झालं. भोपाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवलाय. भोपाळ म्हणजेच राणी कमलापती ते इंदौर वंदे भारत एक्सप्रेस, भोपाळ राणी कमलापती ते जबलपूर वंदे भारत एक्सप्रेस, रांची ते पटना वंदे भारत एक्सप्रेस, धारवाड ते बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस आणि गोवा म्हणजेच मडगाव ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आजपासून सुरू झाले. कोराडी येथील रामायण कल्चरल सेंटरचे उद्घाटन 5 जुलैला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रथमच विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत. 4 ते 6 जुलै दरम्यानच्या दौऱ्यात त्या कोराडी, वर्धा आणि सेवाग्रामला भेट देणार आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आज विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलेले आहे. त्यांच्यासोबत काही सहकाऱ्यांनी देखील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. तर मंत्र्यांसह आमदार खासदारांना मात्र बाहेरूनच नामदेव पायरीचं दर्शन घ्यावं लागलेलं आहे. पंढरपुरात वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्यामुळे मोजक्या स्कोअर कमिटीच्या लोकांनी के चंद्रशेखर राव यांच्यासोबत मंदिरात सोडण्यात आलं होतं. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आज तुळजापूर येथे तुळजाभवानीचे दर्शन घेणार आहेत. KCR दुपारी 3:30 सुमारास आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह तुळजापुरात दाखल होणार आहे. KCR यांच्या पंढरपुरात जाण्याने संजय राऊत अस्वस्थ असल्याचं समोर येतं. राज्याच्या राजकारणात KCR यांच्यामुळे फरक पडणार नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर अशीच नौटंकी केली तर तेलंगणातच पराभव होईल असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. पालघर जिल्ह्यात पहाटेपासून पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असली तरी जिल्ह्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाने नुकतीच सुरुवात केली असताना शहरात डेंग्यू पसरण्याची भीती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येते. मागील काही दिवसांपासून सरकारी तसेच खासगी रुग्णालयात आजार पाऊस नसताना पसरत आहे. तर दररोज डेंग्यू तसेच मलेरियाच्या रुग्णांची नोंद होत आहे. यामध्ये डेंग्यूच्या आरोग्य विभागाकडून रुग्णांची वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पावसाळ्यात मलनिसारण किंवा पर्जन्य वाहिनीवरील झाकण उघडल्याने पादचाऱ्यांना गंभीर अपघाताचा धोका असतो. त्यामुळे मॅनहोल उघडू नये असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात येत आहे. मात्र आता त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिका प्रशासनाने दिलाय. वाहिन्यांची झाकणे काढणाऱ्या किंवा चोरीला जाणाऱ्या प्रकरणात आता फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय. उद्धव गटाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबई पालिका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार अनिल परब यांच्यासह 20 ते 25 कार्यकर्त्यांविरोधात वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबई महानगरपालिकेच्या तक्रारीनंतर मध्यरात्री वाकोला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईत पाऊस उशिरा दाखल झाला असला तरी त्याचा जोर पहिल्याच दिवशी जाणवला. पावसाच्या आगमनाबरोबरच मुंबईत दुर्घटनांची मालिका सुरू असून 2 दिवसात 6 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या लोणावळ्यात पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. गेल्या 24 तासात इथे तब्बल 97 मिलीमीटर पाऊस बरसलाय. त्यामुळे आतापर्यंतच्या पावसाची नोंद ही 350 मिलीमीटर झाली आहे. आज सकाळपासूनच गोव्यात पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत. अत्यंत थंडगार वातावरण आता गोव्यात तयार झालेलं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गोव्यात पर्यटकांना समुद्र किनारी जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
जून महिना संपत आला तरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। कालपासून रिमझिम पाऊस सुरू असला तरी शेतकऱ्यांना मात्र मुसळधार पावसाची प्रतीक्षा लागून आहे। तर पाऊस नसल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतीचं काम रखडलंय। जून महिन्यातील सरासरीपेक्षा या महिन्यात पाऊस कमी बरसलेला आहे। गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण असलं तरी पावसाची मात्र हुलकावणी पाहायला मिळते। पालघर जिल्ह्यात पहाटेपासून पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असली तरी जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। जिल्ह्यामध्ये 1000 पर्यंत पावसाच्या सरीवर असल्यास आज आणि उद्या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। केसीआर पंढरपूरमध्ये आले आहेत, त्यांनी तिथलं पावित्र्य राखलं जाईल याची काळजी घ्यावी असं रामदास आठवले यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर रामदास आठवले यांनी केसीआर यांच्यावर टीका सुद्धा केलेली आहे। काल आपण पाहिलं की केसीआर यांच्यासाठी मटणाचा बेत तयार करण्यात आला होता, हे अत्यंत चुकीचं आहे, पंढरीचा अपमान करण्याचा हा प्रयत्न आहे असं आठवले म्हणाले। येत्या काळात बकरी ईद आणि आषाढी एकादशी आहे, या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस आयुक्त नवीनचंद रेड्डी यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये कलम 37(1) आणि 3 प्रतिबंधात्मक आदेश अमरावती शहरात लागू केलेले आहेत। 10 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत। विदर्भाचा नंदनवन म्हणून मेळघाटातील चिखलदऱ्याची ओळख आहे। सध्या सतत सुरू असलेल्या पावसाने चिखलदऱ्याच्या सौंदर्यात आणखी भर पडलेली आहे। उंच डोंगरदऱ्यातील झाडं हिरवीगार झालेली आहे। सकाळच्या वेळी चिखलदऱ्यामध्ये दाट धुके पसरल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। अमरावतीत कृषी केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत। कपाशी बियाणांची कृत्रिम टंचाई केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। ठाण्यातील 5 पाखाडीत हॉटेलला आग लागली आहे, आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। भिवंडी पालिकेतील 18 बंडखोर काँग्रेस नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलेलं आहे। पुढील 6 वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे। देवराज पटेल हा एक लोकप्रिय युट्यूबर आणि विनोदवीर असून रस्ते अपघातात त्याचं निधन झालंय। दिल से बुरा लगता है भाई प्लीज भाई या मीममुळे तो चर्चेत आला होता। आता छत्तीसगडमध्ये रायपूर येथे एका रस्ते अपघातात त्याचं निधन झालं असून वयाच्या 21व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला। प्रसिद्ध मल्याळम अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी। विलायत बुद्ध या आगामी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्याला गंभीर दुखापत झाली। पृथ्वीराजच्या पायाला दुखापत झाली असून त्यानंतर त्याच्यावर तातडीने सर्जरी करण्यात आली। या सर्जरीनंतर डॉक्टरांनी त्याला पुढील काही महिने पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे।